नमस्कार, शिक्षा 26 घोरपडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाच्या 37व्या दिवसामध्ये आज आपण मराठी, गणित, इंग्रजी या विषयांचा अभ्यास पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मुलांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये मराठी विषयाचा अभ्यास पाहणार आहोत. तर पहा, मी काही शब्द इथे लिहित आहे. तर पहा, पहिला शब्द मी लिहिला बशी. त्यानंतरचा शब्द आहे पहा लालू. त्यानंतरचा शब्द आहे पहा सुवास. त्यानंतरचा शब्द आहे पहा कला एक केर. त्यानंतरचा शब्द आहे पेरा. पुढचा शब्द आहे पहा बैल. त्यानंतरचा शब्द आहे सैनिक. त्यानंतरचा शब्द आहे पहा पहा बवर अर्धा चंद्र बॅट. त्यानंतर पॅड. पुढचा शब्द आहे पहा पॅड. त्यानंतरचा शब्द आहे पहा कॉल. तर मुलांनो, आत्ता मी जे शब्द लिहून दिले ते तुम्हाला वाचता यायला पाहिजे. तर आता पहा, तुम्हाला मी एक पुस्तक दाखवते. त्यामध्ये पहा, आता इथे काय दिले आहे पहा काका, त्यानंतर मीरा, रीमा, चेतन, आला आणि आली. तर काय लिहायचं पहा, काका आला, मीरा आली, रीमा आली, चेतन आला. तर अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे. तर पहा, आत्ता आपण जे शब्द घेतले ते इथं आहेत. त्यानंतर तुम्ही त्या शब्दांचा सराव करायचा आहे लिहून. त्यानंतर हे शब्दसुद्धा लिहायचे आहेत. तर मुलांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये कालमापन हा घटक शिकणार आहोत. यामध्ये आपण कमी वेळ आणि जास्त वेळ हा उपघटक शिकणार आहोत. तर पहा, यामध्ये कपाने जर आपण पाणी भरलं तर कोणतं भांडं लवकर भरेल, ही बाटली भरेल की बादली भरेल? तर बरोबर आहे, बाटली लवकर भरेल. त्यानंतर पहा मुलांनो, पुढे एक इथे सायकल आहे आणि रिक्षा आहे. तर या दोन वाहनांपैकी कोणत्या वाहनाने जायला, प्रवास करायला जास्त वेळ लागेल? तर बरोबर सायकल. सायकलने आपल्याला जास्त वेळ लागेल. त्यानंतर खाली आहे पहा मुलांनो, कमी वेळ लागेल त्या वाहनाखालील चौकोन रंगव आणि जास्त वेळ लागेल त्या वाहनासमोरील चौकोन रंगव. आता कमी वेळ लागेल तर बैलगाडीने कमी वेळ लागेल का बसने? तर बसने कमी वेळ, सॉरी, बसने कमी वेळ लागेल. बरोबर. त्यानंतर इकडे काय सांगितलंय पहा, इथे आहे आगगाडी आणि इकडे आहे विमान. तर आपल्याला इथं काय सांगितलंय, जास्त वेळ लागेल त्या वाहनासमोरील चौकोन रंगवू. तर जास्त कशाने वेळ लागेल? याने, रेल्वेने, म्हणजे आगगाडीने आपण ते रंगवलं. त्यानंतर इथं कमी वेळ लागेल ते वाहन रंगवू. कमी वेळ कशाने लागेल? तर ह्या जहाजाने लागेल. त्यानंतर जास्त वेळ लागेल ते वाहन रंगवू. जास्त वेळ कशाने लागेल? कारने लागेल की घोडागाडीने? घोडागाडी. म्हणून आपण घोडागाडी रंगवली. आता पुढे पहा, पुढे इथे काय आहे पहा, वाक्य बरोबर असेल तर त्याच्या समोरचा चौकोन रंगव, चूक असेल तर तसाच ठेव. बादली कमी वेळ भरेल, बादली कमी वेळेत भरेल. बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. म्हणून आपण रंगवायचं नाही चौकोन. त्यानंतर सायकलवर जास्त वेळ लागेल. बरोबर. म्हणून आपण हा चौकोन रंगवूया. तर मुलांनो इथे पहा, तुम्हाला धूळपट्टीवर म्हणजे कशावर? तर मातीवर काडीने किंवा रांगोळी टाकून त्याच्यावर बोटाने काही लिहायचं आहे. तर पहा काय लिहायचं आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला इथे 1 ते 10 नंबर, त्यानंतर A to Z लेटर लिहिण्याचा सराव करायचा आहे. पहा इथे एक मुलगी दाखवलेली आहे, ती काय करत आहे, काडीने मातीवर 1 2 3 4 5 असे अंक लिहित आहे. इथे पहा एक अक्षर पण लिहून दाखवले आहे. तुम्ही असाच सराव करायचा आहे. आता पहा मुलांनो, येथे काही एक साप दिलेला आहे. त्या सापामध्ये काही अंक लिहिलेले आहेत पहा. हा जो अंक आहे 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 20. तर हे अंक तुम्ही लिहून काढायचे आहेत. त्यानंतर पुढे पहा,
तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आईच्या मोबाईलवर किंवा संगणकावर जो मेसेजचा पॅड असतो बघा, मेसेज जिथं टाईप करतात तिथे हे अंक दिलेले असतात, पहा इथे जे अंक आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत, ते तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि मोबाईलवर पण टाईप करायचं, सराव करायचा आहे. त्यानंतर आता आपण खालील चित्र पाहूया. हे पहा इथं ते अंक आहेत, मोठं करून दाखवलं मी आत्ता तुम्हाला, तर त्या अंकांचा सराव करा. त्यानंतर आता इथे पुढे पहा काय आहे, तर इथे पुढे धूळपट्टीवर 1 ते 10 अंक लिहून फुलांनी किंवा पानांनी सजवायचं आहे. आता धूळपट्टी म्हणजे काय, मागाशी मी तुम्हाला सांगितलं मातीत किंवा रांगोळी एका फरशीवर टाकून त्या रांगोळीवर तुम्ही काय करायचं आहे, हे पहा इथं काही कासव दाखवलेले आहेत, इथं लिहिलं आहे पहा 1 2 3 4 5, इथं 5 लिहिला, इथं किती 1 2, इथं 2 झाला, इथं 1 2 3, हे पहा मी इथं 3 लिहिला, हे पहा असा. एक मिनिट तुम्हाला पुन्हा दाखवते मी इथं, हे पहा 3. त्यानंतर इथं 1 कासव आहे, इथे 4 कासव आहेत, त्यानंतर इथं पुन्हा 3 कासव आहेत, इथे पहा इथं 5 कासव आहेत, इथे पुन्हा 4 कासव आहेत, इथे 2 कासव आहेत आणि इथे 1 कासव आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मातीवर 1 2 हे जे अंक आहेत ना, हे पहा इथं मी लिहून दाखवते 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या अंकांचा लिहून सराव करायचा आहे.